स्मार्ट सिटीच्या योजनेअंतर्गत सोलापूर शहरातील पोलीस यंत्रणा सुसज्ज आणि अद्ययावत करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त दीपक तावरे यांनी दिली. सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी शासकीय विश्रामगृह इथं विभागीय आयुक्त प्रदीप म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, पालिका आयुक्त दीपक तावरे, पोलीस आयुक्त अंकुश राव शिंदे, महापौर शोभा वनशेट्टी, सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्यासह स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक मंडळ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापूर शहरातील पोलिसांना अद्ययावत सुसज्ज अशी यंत्रसामुग्री पुरवणं, शिवाय चारचाकी दुचाकी अद्ययावत अशी वाहनं घेणं आणि पोलीस यंत्रणेला सोयीस्कर जाईल अशी सेंट्रल मॉनिटर रूम उभं करणं आदी विषयांचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी स्मार्ट सिटीच्या सभेपुढे ठेवला तेव्हा सर्वांमध्ये शहरातील पोलीस यंत्रणा सुसज्ज आणि अद्ययावत करण्यास मान्यता देण्यात स्मार्ट सिटीच्या कमिटीनं मान्यता दिली असल्याची माहिती पालिका आयुक्त दीपक तावरे यांनी दिली. जो प्रमुख निर्णय झालेला आहे त्यामध्ये कमिशनर पोलीस यांनी पोलीस फोर्स मॉडर्नायझेशन साठी एक प्रस्ताव दिला होता. तर त्यामध्ये अनेक गोष्टी ज्या घ्यायच्या होत्या पोलिसांना, त्यात काही स्मार्ट जे फोर व्हीलर्स होत्या, स्मार्ट टू व्हीलर्स घ्यायच्या होत्या आणि तसंच 50 टू व्हीलर्स आणि चारचाकी की ज्याच्यामध्ये GPS सिस्टम असेल, कॅमेरा सिस्टम्स असतील, काही अलर्ट्स असतील, इवन टू व्हीलरला सुद्धा कॅमेरा असेल, जे जॅकेट्स आहेत जे यूज करणार आहेत त्यांना सुद्धा कॅमेरा असतील, असा जो प्रस्ताव स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरातील विविध भागातील विकास कामांवर भर दिला जात आहे अशी माहिती महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिली. आज स्मार्ट सिटीचं बैठक या ठिकाणी अध्यक्षतेखाली आज पार पडलं. जो काही सोलापूर शहरात आता जे काही कामं चालू आहेत आणि भविष्यात आपण कामं जे करणार आहोत, खान स्टेडियम आहे, लक्ष्मी मार्केट आहे, काही स्मार्ट एरियामधलं काहीतरी कामं आता चालू आहेत, तर रस्ता, ड्रेनेज ह्या सर्व गोष्टीची चर्चा या ठिकाणी प्रामुख्याने आपण घेतलेलं आहे की जेणेकरून वेस्ट जो कचरा व्यवस्थापना आहे त्याला थोडंसं पुश व्हायला पाहिजे की त्याची व्यवस्थापना चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. नरेंद्र मोदीजींचं स्वप्न आहे की स्वच्छ आणि सुंदर भारत दिसावा, तसं आपला सर्वांचा संकल्प आहे की सोलापूर शहर हा स्वच्छ दिसलं पाहिजे. ह्या हेतूने आपण पाऊल उचलतो, त्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि तो सुद्धा आपण करतो आहे.